ला सादर केले, त्यांच्या एनओसीज सगळ्या सही झाल्या, त्यांचे पेपर सगळे सही झाले आणि ही सगळी फाईल तयार आहे. परंतु महापालिका आयुक्तांवर दबाव आहे की हा राजीनामा मंजूर करू नये. मी स्वतः 3 वेळा महानगरपालिका आयुक्तांना भेटलो आणि दररोज ते टोलवाटोलवी करतायत, वेगवेगळी कारणं सांगतायत, वरून दबाव असल्याचं चित्र मला अतिशय स्पष्ट दिसतंय आणि ह्या दबावापोटी तो राजीनामा मंजूर होत नाही आहे. खरं म्हणजे हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही, कारण त्या क वर्गात आहेत, लिपिक आहेत त्या. त्यांचा राजीनामा हा जॉईंट कमिशनर लेवललाच मंजूर होतो. मी जॉईंट कमिशनरना देखील भेटलो, मिलिंद सावंतांना, परंतु ही फाईल इकडनं तिकडे पाठवतात, तिकडनं तिकडे पाठवतात. हा फाईल फिरवण्याचा खेळ महानगरपालिकेत चालू आहे. जाणून बुजून राजीनामा मंजूर करायचा नाही असं तंत्र जे त्यांचं ठरलेलं आहे आणि हे दबावापोटी सगळं होतं आहे. माझी अतिशय स्पष्ट मागणी आहे की ऋतुजा रमेश लटके यांना एवढं घाबरण्याचं काही कारण नाही, परंतु ऋतुजा रमेश लटके यांना वेगवेगळ्या प्रकारे आम्ही वर्तमानपत्रात ज्या बातम्या ऐकतोय किंवा आपल्याकडनं काही माहिती मिळते ती अशी आहे की शिंदेगड त्यांच्यावरती दबाव टाकतोय की आमच्याकडनं जर तुम्ही निवडणूक लढणार असाल तरच तुम्हाला राजीनामा तुमचा मंजूर होईल. काही जणांनी तर मला असं सांगितलं की त्यांना मंत्रीपदाची देखील ऑफर देण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे की रमेश लटके यांचं कुटुंब हे शिवसेनेशी अतिशय प्रामाणिक आहे, शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या दबावाला ते कुठेही बळी पडणार नाहीत अशी खात्री आहे. या बाबतीमध्ये आम्ही सतत मागणी करतोय. मी आयुक्तांना असं देखील सांगितलं की आपण मला लेखी लिहून द्या की हा राजीनामा मंजूर आपण का करत नाही, आपण त्याचं जर कारण दिलं तर त्या बाबतीत आम्हाला पुढचा विचार करता येईल, परंतु ते कारण देखील अजून ते देत नाही आहेत. निवडणूक अर्ज भरायला फक्त पुढचे 2 दिवस बाकी आहेत आणि जाणून बुजून रमेश लटके यांच्या पत्नीला या निवडणुकीच्या रिंगणातनं बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना त्या गटात खेचण्यासाठी हा शिंदे गटाकडला प्रयत्न केला जातोय, याचा आम्ही एक तर निषेध करतो आणि महापालिका आयुक्तांना आम्ही विनंती करतो की ताबडतोब आपण हा राजीनामा मंजूर करा. रमेश लटके यांच्या पत्नीने महानगरपालिका आयुक्तांना स्वतःची नोटीस देखील दिली आहे, रिमाइंडर देखील दिलेला आहे आणि आज आम्ही कोर्टात देखील गेलेलो आहोत. दुपारी आज कोर्टामध्ये हे प्रकरण आम्ही मेन्शन करू आणि या प्रकरणामध्ये आम्ही कोर्टाकडे न्याय मागू. आम्ही आज ते अर्जन्सी म्हणून आम्ही कोर्टाकडे गेलेलो आहोत आणि ताबडतोब त्यांचा राजीनामा मंजूर किंवा नामंजूर करण्याचे जे काय आदेश असतील ते कोर्टाने द्यावेत, महानगरपालिकेने द्यावेत. त्याचं कारण असे सगळ्या अटींची आणि शर्तींची पूर्तता झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही कोर्टात आज केलेली आहे. सतत ऋतुजा लटके माझ्या संपर्कात आहेत, त्या ठाम आहेत. आता थोड्या वेळात त्या आम्हाला भेटतील देखील, त्या कोर्टात आहेत आत्ता आणि त्या आमच्या बरोबर आहेत. बघा, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वी आमचा वाळू नावाचा कार्यकर्ता होता जो बँड्रा वेस्टला 2 मुलींना वाचवताना त्याचा तो मृत पावला. त्यांना वाचवताना आशिष शेलार यांनी सांगितलं होतं की हा आमचा कार्यकर्ता आहे. तो कार्यकर्ता ज्या दिवशी गेला त्या दिवशी त्याच्या हातात शिवबंधन होतं आणि हे कळल्यावरती काल त्यांच्या पत्नी 2 दिवसापूर्वी मातोश्रीवर आल्या आणि त्यांनी उद्धवसाहेबांना सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबरच आहोत, असं कोणी जरी सांगितलं काही बाहेर तरी आम्ही तुमच्याबरोबरच आहोत, हे अख्खं कुटुंब शिवसेनेचं आहे, ही एकनिष्ठता त्यांनी दाखवली. म्हणजे आजही आमच्याकडे जो कार्यकर्ता आमचा गेला किंवा जर गेला तर शिवसेना त्याच्या पाठीशी मजबूत आहे आणि त्याचं पूर्ण कुटुंब आमच्या बरोबर आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. वेगवेगळे बाहेर अपप्रचार होत आहेत, परंतु ऋतुजा लटके ह्या ठाम आहेत आणि ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला तर त्या शिवसेनेकडनं लढतील. नाही, राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रियाच जी आहे
ती आता सुरू झाली, कारण एक महिन्यापूर्वी त्यांनी ज्या वेळेला राजीनामा दिला होता, त्यांनी 2 सप्टेंबरला दिला होता, तो ती 2 ऑक्टोबरला एक महिना होणार होता. 3 सप्टेंबरला त्या मागायला गेल्या की माझा राजीनामा द्या म्हणून. त्यावेळेला त्यांना सांगितलं की ह्या फॉर्मॅटमध्ये नाही, आम्हाला नवीन फॉर्मॅटमध्ये पाहिजे. खरं म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये जर आला होता तर तो जो चुकीचा होता तर महानगरपालिकेने त्याच वेळेला कळवायला पाहिजे होतं की तुमचा फॉर्म्युला तुम्ही चुकीच्या फॉर्मॅटमध्ये दिलाय, तुमचा हा राजीनामा मंजूर करता येणार नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यांनी तसं काही कळवलं नाही. अचानक 3 तारखेला त्यांना सांगितलं की आपला राजीनामा हा चुकीचा राजीनामा आलेला आहे, आपण नवीन राजीनामा द्या, आम्ही मंजूर करतो. आणि दररोज आज उद्या करत करत ते आज इथपर्यंत ते टोकाला घेऊन आलेले आहेत. म्हणून आज आम्ही कोर्टात गेलो. 2 दिवस राहिले तर तुमचं प्लॅन बी तयार आहे का सर? या उमेदवार आमचं सगळे प्लॅन तयार आहेत, ते प्लॅन वेळेनुसार आपल्याला कळतील. दुसरा उमेदवाराची तुम्ही चाचपणी करताय का जर ऋतुजा लटके नाही उभे राहू शकले तर शिवसेना दुसरा उमेदवार देणार? शिवसेना ही जागा लढणार. सर प्रश्न असा आहे की आता ही चर्चा सुरू झाली की ती जागा शिंदेगड लढू शकतं, भाजपा लढणार नाही, आम्ही अतिशय स्पष्ट भूमिका घेतली आहे. आम्ही शिंदेगड लढेल का भाजपा लढेल ह्याचा विचार करत नाही. अंधेरीची जागा ही शिवसेनेची होती आणि ती शिवसेनेचीच राहील. पालिका आयुक्तांची बोलणं झालं, ते म्हणतात की दबावाचा प्रश्न नाही, प्रक्रिया जी आहे प्रशासकीय तीच आम्ही फॉलो करतो. प्रक्रियेमध्ये कुठे अडचण आहे हे आम्ही लिहून मागितलंय पालिका आयुक्तांना. मी अतिशय स्पष्ट विचारलं, जर प्रक्रिया चुकीची असेल किंवा त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर तसा आम्हाला लेखी द्या, मग हा राजीनामा नाकारायला पाहिजे होता, तो नाकारत देखील नाही आहेत. सर ही जी चर्चा सुरू होते की ऋतुजा लटके ह्या शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, भेट होत आहेत, त्यांना बोलवलं जात आहे. मी पुन्हा सांगतो की माझं ऋतुजा लटकेंशी सततचं बोलणं चालू आहे. आता देखील थोड्या वेळापूर्वी माझं बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे. ह्या सगळ्या बातम्या आहेत, ह्या कुठून पसरवल्या जात आहेत मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारच्या ह्या केवळ बातम्या आहेत. हा त्यांच्यावरती दबाव वाढवला जातोय, कारण नसताना त्यांना, म्हणजे जर ऋतुजा लटके शिंदे गटात गेल्या तर त्यांचा राजीनामा ताबडतोब मंजूर होणार, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की त्यांनी त्या गटाकडे जावं म्हणून हे राजीनामा त्यांचा मंजूर न करण्याचं तंत्र जे वापरलं जात आहे हे त्यासाठी वापरलं. हायकोर्टात गेलेले मुळात तृतीय श्रेणी कर्मचारी आहे ना. मला वाटतं अनिल परबांनी स्पष्टपणे सांगितलं, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा राजीनामा हा आयुक्तांकडे यायलाच नको होता. का सांगतायत ते, उत्तर का देत आहेत त्यांना विचारा. तुम्ही विचारलं पाहिजे होतं की तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा राजीनामा मंजूर करणं हे तुमच्या, मी स्वतः सरकारी कर्मचारी होतो, मीही असा कंडिशनल राजीनामा दिला होता. 95 ला 96 ला आमदार झालो, मला तात्काळ कळवलं तुम्ही कंडिशनल राजीनामा देणार असेल तर मंजूर होणार नाही, कळवतही नाही, निर्णयही सांगत नाही. हे जे काय आहे त्याची उत्तरं माननीय अनिल परबांनी दिलीत, कशा पद्धतीने दबाव चालू आहे, कशा पद्धतीने जाणीवपूर्वक ती फाईल टॉस केली जाते. तृतीय श्रेणी कर्मचारी आयुक्तांकडे फाईल का गेली असा प्रश्न आहे पहिला. याच्यामध्ये आयुक्त येतात कुठे हेही कळलं पाहिजे. त्यांच्या अधिकारात आहे की कसं आहे, अपॉइंटिंग अथॉरिटी इज दी अथॉरिटी फॉर रेझिग्नेशन ऑल्सो. मग ती जर आयुक्त नाही आहेत मग त्यांनी का नाही केलं? आणि जेवढ्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो त्यांनी एकच सांगितलं, आयुक्तांची सूचना आली की आम्ही 5 मिनिटात मंजूर करू. शिवसेनेचा जन्म हा संघर्षातच झालेला आहे आणि आयुष्यभर शिवसेना संघर्षच करत राहणार. पुन्हा चिन्हावरती संघर्ष झाला तर पुन्हा संघर्ष करू. चिन्ह आहे की नाही म्हणजे मशाल हे आता हे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे तर निवडणूक आयोगाने ह्या सगळी तपासणी करूनच ते दिलं असेल असं आम्ही समजतो, कारण तो एक स्वतंत्र आयोग आहे आणि एवढा मोठा आयोग एखाद्या वेळेला जे चिन्ह देतो त्यावेळेला ते सगळ्याची तपासणी करून तो देतो असं आमचं म्हणणं आहे. बोगस प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात येत आहेत आणि ती बनवण्यात येत आहेत असा आरोप होतोय. काही प्रतिज्ञापत्र जप्त देखील करण्यात आली, ह्याबाबत तुमचं काय? आजपर्यंत एकही बोगस पत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलं गेलं नाही. जे आपण म्हणताय की काही बोगस पत्र काही
प्रतिज्ञापत्र पकडली गेली आहेत, त्यांचा तपास चालू आहे, त्या लोकांना पोलिसांनी बोलवलंय, त्याची तपासणी होईल, परंतु निवडणूक आयोगाला सादर झालेल्या पत्रांची पडताळणी होणार आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बोगस आहे का खोड काय आहे त्याच्यामध्ये ते कळेल. त्यामुळे आज कुठल्याही प्रतिज्ञापत्राला बोगस म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. बघा, ऋतुजा लटके ज्यावेळेला योग्य वेळी माध्यमांसमोर ज्यावेळेला यायचंय त्यावेळेला येतील, परंतु मी ह्या विभागाचा विभाग प्रमुख आहे आणि या पक्षाची या विभागातली जबाबदारी मांडण्याची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून मी आज आपल्याला अतिशय अधिकृतपणे हे सगळं सांगतोय. गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीआयजी आठवतं का? एका दिवसात राजीनामा मंजूर झाला डीआयजी. सर आपण घोषणा केली की उद्या लटके उमेदवारी अर्ज भरणार होत्या, आता त्या उद्या अर्ज भरणार आहेत की नाही आज कोर्टामध्ये काय निर्णय होतो तो बघूया. आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे, त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. मी सांगितलं ना, शिवसेना ही जागा लढेल आणि शिवसेना ही जागा जिंकेल देखील. अनिल परब साहब, एक बार हिंदी में ब्रीफ कर दीजिए, ऋतुजा लटके का इस्तीफा अभी तक बीएमसी मंजूर नहीं किया है, क्या वजह है और क्या प्रोसेस अभी तक आप लोगों ने किया? पूरा प्रकरण सिंधी में शुरुआत से सर. आप सभी लोग जानते हैं कि रमेश लटके हमारे विधायक थे और शिवसेना के एक अच्छे कार्यकर्ता थे. शाखा प्रमुख से लेके 3 टर्म नगर सेवक, उसके बाद 2 टर्म MLA भी रह चुके थे. उनके मृत्यु के कारण इस जगह पे चुनाव होने जा रहा है और इस चुनाव में जिस तरह से रमेश लटके जी का देहांत हो गया और उनको उनके पूरे फैमिली ने जो सपोर्ट किया था और इसी से भी चीज़ों को लेके शिवसेना पक्ष ने ये निर्णय किया था कि रमेश लटके इनकी जो धर्मपत्नी है ऋतुजा रमेश लटके, इनको इस बार अंधेरी उपचुनाव में शिवसेना की तरफ से उनको लड़ाया जाए. जब ये बात हो गई 2 सितंबर 2022 को उन्होंने अपना इस्तीफा मुंबई महानगर पालिका के उनके वरिष्ठ अधिकारियों के पास में दिया. 1 महीना नोटिस देनी पड़ती है, उस हिसाब से उन्होंने राजीनामा दिया था. 3 अक्टूबर को जब वो राजीनामा लेने के लिए जब गए तब उनको ये बताया गया कि आपका राजीनामा ये उसमें थोड़ी गलती है. उसमें उन्होंने लिखा था कि मेरा राजीनामा मेरे इलेक्शन के बाद में मंजूर किया जाए, ऐसे होगा नहीं. उस दरमियान कोई कम्युनिकेशन उनके साथ में किया नहीं गया था. जनरली अगर कोई राजीनामा गलत फॉर्मेट में आता है तो उस फॉर्मेट को चेंज करने के लिए बोलते हैं या उनको इंटीमेट किया जाता है कि आपका राजीनामा स्वीकृत नहीं होगा क्योंकि ये गलत फॉर्मेट में है. 3 तारीख को उन्होंने फिर से अपना इस्तीफा दे दिया. मुंबई महानगर पालिका के जो सर्विस रूल्स है, इस सर्विस रूल में क्लियरली ये लिखा है कि 1 महीने की नोटिस देनी होती है रेजिग्नेशन देना है तो. अगर 1 महीने की नोटिस नहीं दी तो आपको 1 महीने का पगार, 1 महीने की तनख्वाह आपको उनके कोषागार में देनी पड़ती है, उनके ट्रेजरी में उसको जमा करना पड़ता है. वैसे 1 महीने की सैलरी उन्होंने ट्रेजरी में जमा की, उनके ऊपर कोई इंक्वायरी पेंडिंग नहीं है, उनके ऊपर कोई ड्यूज पेंडिंग नहीं है. तो रेजिग्नेशन मंजूर करने के लिए जो जो नियम लगते हैं वो सब उन्होंने पारित किए हुए हैं. ऐसा होने के बावजूद भी बहुत दिन से उनकी फाइल घुमाई जा रही है और मैं 3 बार म्युनिसिपल कमिश्नर से मिला, उनको मैंने रिक्वेस्ट की, लेकिन उनकी बातों से मुझे ये स्पष्ट दिख रहा है कि वो दबाव में काम कर रहे हैं. जितने अधिकारियों के लिए से मैं मिला उन्होंने मुझे ये बताया कि फाइल रेडी है लेकिन कमिश्नर जब तक बोलेंगे नहीं हम देंगे नहीं. इसका मतलब ये है कि ऋतुजा लटके से सामने वाले सब लोग डर रहे हैं लड़ने के लिए. ऋतुजा लटके शिवसेना से ना लड़े इसलिए ये सब कोशिशें की जा रही है. मुझे ऐसे लगता है कि आप अगर सचमुच लड़वाए हो तो सामने आओ, इलेक्शन में लड़ो
और जनता को डिसाइड करने दो कि कोई सही नहीं कोई गलत है। आज के तारीख में ऋतुजा लटके के बारे में हम माध्यम से ही सुन रहे हैं कि उनको शिंदे गुट में जाने के लिए उनके ऊपर दबाव है, उनको ये कहा जा रहा है कि हमारे पास आ जाओ आपका रेजिग्नेशन तुरंत मंजूर होगा। कोई लोगों ने, पत्रकारों ने मुझे ये भी बताया कि उनको मिनिस्ट्री की ऑफर दी जा रही है। लेकिन मैं ये कहना चाहता हूँ कि रमेश लटके की जो फैमिली है वो शिवसेना से बंधी हुई है और शिवसेना का बहुत सच्चा कड़वट कार्यकर्ता रमेश लटके था। उनकी फैमिली आज हमारे साथ में है और पूरी तरह से शिवसेना के साथ में रहेगी। पिछले कुछ दिनों में आपको शायद याद होगा बांद्रा वेस्ट में वड़ंजू नाम का हमारा एक कार्यकर्ता था जिसने दो लड़कियों की जान बचाते समय उसकी जान चली गई। उसके बारे में भारतीय जनता पक्ष के नेता ने कहा कि वो हमारा कार्यकर्ता है। उसकी फैमिली तुरंत मातोश्री में आई और उद्धव साहब से ये कहा कि साहब ये देखो हमारे हाथ में आज भी शिवबंधन है, हमारा कार्यकर्ता जो हमारा रमेश था वो शिवसेना का था और वो आज भी शिवसेना से ही हम लोग सब लोग जुड़े हुए हैं। तो ये शिवसेना का जो एक फैमिली का जुड़ना है वो ऐसे किसी दबाव में टूटेगा नहीं। लेकिन जिस तरह से राजनीति चल रही है, जिस तरह से दबाव बढ़ाया जा रहा है, अधिकारी सब दबाव में काम कर रहे हैं। हमारा कहना ऐसा है नियम से करो। मैंने कमिश्नर साहब से ये भी कहा कि आप मुझे लिखित स्वरूप में दे दो कि अगर उसका रेजिग्नेशन अगर रिजेक्ट कर रहा है तो आप लिखित स्वरूप में दे दो कि कौन से कारण से आप उसका रेजिग्नेशन रिफ्यूज कर रहे हो। लेकिन वो भी नहीं दे रहे, फाइल में घुमाते जा रहा है। बेचारी ऋतुजा लटके दो दिन कॉरपोरेशन में सुबह से शाम तक बिठाया, आज भी उनको बोला कि कल सुबह आ जाओ, कल अगर वो ऑफिसर आया तो हम सोचेंगे। ये सब जानबूझ के किया जा रहा है और मुझे ऐसे लगता है कि ऋतुजा लटके से सब लोग डर रहे हैं और उनके सामने लड़ने की किसी की हिम्मत नहीं है। सर आप बोल रहे हैं कि दबाव में है बीएमसी कमिश्नर, तो किसके दबाव में है? अब उनको मालूम होगा किसके दबाव में है, क्योंकि जब पूरे के पूरा कानून पूरा किया जाता है तो अगर कोई कानून में गलती है तो रिजेक्ट करना चाहिए। रिजेक्ट भी नहीं कर रहे, पास भी नहीं कर रहे। उनके बात करने के टाइम तो पता चल रहा है, कुछ बातें हमको ऑफ द रिकॉर्ड बता भी देते हैं। लेकिन इसका जो दिख रहा है वो ये तो स्पष्ट हो रहा है कि दबाव में ये सब चल रहा है और ये दबाव की राजनीति में ये माहौल तैयार कर रहा है। लेकिन ऐसे दबाव की नीति में ये सभी चीजें चलने वाली है नहीं। शिवसेना में आज भी कड़वे लोग हैं और लड़ते रहेंगे। अदालत भी जा रहे हैं, अदालत में आपने क्या कहा है? और जैसे कि सर ने कहा कि बिहार में गुप्तेश्वर पांडे का जो रेजिग्नेशन वो एक दिन में एक्सेप्ट होगा, इसे आप किस तरह से देखते हैं? क्या सरकार देखो सरकार ने चाहने की जरूरत ही नहीं है, कानूनी सीधा है। अगर एक बार मुझे मैंने महीना भर की नोटिस अगर पूरी नहीं करता हूं और मैं मेरी सैलरी डिपॉजिट कर देता हूं तो मैं एंटाइटल होता हूं रेजिग्नेशन के लिए, तो उसके लिए कोई अलग से कानून देखने की जरूरत नहीं है। लेकिन जिस तरह से ये किया जा रहा है, आज हमने कोर्ट में यही कहा है कि मैंने सब कंडीशंस फुलफिल की है, मेरा रेजिग्नेशन तुरंत मंजूर किया जाए, इसीलिए हम आज कोर्ट में गए हैं। ऋतुजा नहीं तो अगला क्या, आप लोग अगली क्या रणनीति है? शिवसेना ये जगह लड़ेगी, दो दिन अभी बाकी है, ये दो दिन में शिवसेना अपना नाम निर्देशन पत्र भरेगा और शिवसेना ये जगह जरूर जीतेगी, इतना मैं आपको कहता हूँ। ये चर्चा है कि बीजेपी वहाँ जो मुर्जी पटेल तैयारी कर रहे थे उनका ऑफिस का उद्घाटन भी हो गया है और उनका नाम पीछे लेकर एकनाथ शिंदे गुट की तरफ से उम्मीदवार उतारा जाएगा। वो उनके अंतर्गत उनके बीच में जो डिसाइड होना है वो होने दो, हमारा एक ही उद्देश्य है जो हमारे सामने आएगा उसको हम हराएंगे। बीजेपी का यह कहना है कि ऋतुजा पटेल का जो मामला है, सॉरी ऋतुजा लटके का जो मामला है, उस मामले में उद्धव ग्रुप की तरफ से जो आरोप लगा रहे हैं वो निराधार है क्योंकि उनकी तरफ से कोई दबाव नहीं है, ये बीजेपी का तो बयान। आप तो पत्रकार हो, आप इसका स्टडी करो, सेवा शर्त का मैं बुक आपको देता हूँ, यहीं पर है मेरे पास में, आप पढ़ो उसको और आप उसमें डिसीजन ले लो कि ये सही है क्या गलत है। आप लगातार संपर्क में हैं अभी भी? मैं संपर्क में हूँ उनके। सर आप पिटीशन शिवसेना ने के लिए क्या क्या वैयक्तिक करना ना? धन्यवाद सर। जो ढाल और तलवार चिन्ह मिला है शिंदे को, सॉरी ढाल और तलवार निशान मिला है
उस पर क्या प्रतिक्रिया है, क्योंकि कल अंबादास दानवे का एक रिएक्शन आया था कि ढाल बीजेपी की है और तलवार शिंदे की है, जो गद्दारी की ढाल है वो बीजेपी की है, तलवार शिंदे की है। मैं मेरे चिन्ह का सोचता हूँ, मेरे हाथ में मशाल है और इस मशाल को लेके मैं फिर से विधानसभा हम लोग जीतेंगे, इतना मुझे पक्का मालूम है। बस थैंक यू।